आज आपण आमलारीची सूत्रे व त्यांचे उपयोग याविषयी माहिती घेऊ. मुलांना सोडियम हायड्रोक्साईड किंवा कॉस्टिक सोडा याचं जर आपण सूत्र पाहिलं तर ते NaOH असं असतं, आणि सोडियम हायड्रोक्साईड याचा उपयोग हा कपडे धुण्याच्या साबणांमध्ये केला जातो. मुलांना आपल्या घरामध्ये जेवढी कपडे धुण्याची साबणं आहेत त्या सर्वांमध्ये सोडियम हायड्रोक्साईड म्हणजेच त्याला कॉस्टिक सोडा असं म्हणतात. तर मुलांना आता आपण बघू पोटॅशियम हायड्रोक्साईड किंवा पोटॅश, त्याचं जर रासायनिक सूत्र पाहिलं तर ते KOH असं असतं. त्याचा जर उपयोग जर म्हटला तर तो जास्त करून आंघोळीच्या साबण किंवा शॅम्पूमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या घरामध्ये जेवढे आंघोळीचे साबणं आहेत ते कुठल्याही कंपनीचे असो, मात्र ते आंघोळीचे साबण आणि शॅम्पू बनवण्यासाठी पोटॅशियम हायड्रोक्साईड किंवा पोटॅश याचा वापर केला जातो. मुलांना आता आपण पुढचं आम्लारी बघू कॅल्शियम हायड्रोक्साईड, याला आपण चुन्याची निवडी असंही म्हणतात. मुलांना याचं सूत्र जर आपण पाहिलं तर त्याचं सूत्र CaOH2 म्हणजे कॅल्शियम हायड्रोक्साईड असं असतं. मुलांना याचा उपयोग चुना किंवा रंग सफेदी करता वापरला जातो. मुलांना तुम्ही चुना वगैरे पाहिलेलाच असेल, ते त्यामध्ये त्याचा रंग सफेदी करता कॅल्शियम हायड्रोक्साईड याचा वापर केला जात असतो. तसेच मुलांना पुढचं आमदारीचं उदाहरण घेऊ आपण, मॅग्नेशियम हायड्रोक्साईड किंवा त्याला मिल्क ऑफ मॅग्नेशिया असंही म्हणतात. त्याचं जर रासायनिक सूत्र पाहिलं तर Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि OH म्हणजे हायड्रोक्साईड, MgOH2. मुलांना याचा वापर आम्लविरोधक औषधींमध्ये वापरला जातो, म्हणजे आपल्या मेडिकलवर मिळणारे जेवढे औषध आहेत तसे जे काही वेगवेगळे प्रकारचे औषध असतात तर आम्लविरोधक औषध म्हणून देखील याचा उपयोग केला जातो. मुलांना पुढचा आम्लारी बघू आपण. अमोनियम हायड्रोक्साईड याचं रासायनिक सूत्र आहे NH4OH. NH4 म्हणजे अमोनिया आणि OH म्हणजे हायड्रोक्साईड. याचा उपयोग मुलांना खते तयार करण्यासाठी होत असतो. मुलांना तुम्ही पाहिलं असेल शेतामध्ये वेगवेगळे प्रकारचे खतं वापरले जातात, त्या खतांमध्ये अमोनियम हायड्रोक्साईडचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.